विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला गुड मॅनर्स म्हणजे चांगले शिष्टाचार म्हणजे काय ते शिकवलं. त्याचे उदाहरण पण आपण बघितले होते की आपण एखादं चांगलं कार्य जर तुम्ही केलं तर त्याला थँक्यू म्हणतो, आपल्याकडून जर चूक झाली तर आपण त्याला आय एम सॉरी म्हणतो, हो की नाही? हे तुम्हाला समजलं असेल. आता बघा, एक छान ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे, ती कशी? की थँक यू केव्हा म्हणायचं आणि आय एम सॉरी केव्हा म्हणायचं. उदाहरण बघा, फॉर स्पिलिंग वॉटर ऑन युअर बुक, माझ्याकडून तुझ्या पुस्तकावर पाणी सांडले, तर आपण काय म्हणू? आय एम सॉरी. मग वाक्य कसं बनेल? आय एम सॉरी फॉर स्पिलिंग वॉटर ऑन युअर बुक. हॅलो लक्षात, अशी जोडी तुम्हाला बनवायची आहे आणि एक अर्थपूर्ण वाक्य आपल्या वहीत लिहायचं. दुसरं वाक्य बघा, थँक यू केव्हा म्हणायचं ते बघा. फॉर गिव्हिंग मी युअर बुक, एखाद्याने त्याची बुक जर आपल्याला दिली, त्याचं पुस्तक आपल्याला दिलं, तर आपण काय म्हणतो? थँक यू. हे वाक्य कसं होतं बघा, थँक यू फॉर गिव्हिंग मी युअर बुक. हॅलो लक्षात, बघा अशी वाक्य तुम्हाला दिलेली आहेत आणि कोणत्या वाक्याला थँक यू वापरायचं, कोणत्या वाक्याला आय एम सॉरी वापरायचं, हे त्या वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन ते तुम्ही वापरा आणि अशी छान छान अर्थपूर्ण वाक्य आपल्या वहीत घेऊन काढा आणि त्याचा सराव करा.